बीडच्या अंबाजोगाईत खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना नारायणदादा काळदाते स्मृती पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. यावेळी झालेल्या भाषणादरम्यान सुळे यांनी शासन आपल्या दारी कार्यक्रमावरून राज्य सरकार तर भारत आणि इंडिया यांच्या मुद्द्यांवरून केंद्र सरकारला लक्ष केलंय. शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी टाकल्या जाणाऱ्या पेंडॉलला 1 कोटी रुपयांचा खर्च होतो. शासन आपल्या दारी म्हणजे दारात येऊन योजना दिल्या पाहिजेत. कार्यक्रम घेऊन 1 कोटी रुपये खर्च कशासाठी, त्यामुळे या कार्यक्रमाला विरोध असल्याचं सुळे यांनी म्हटलंय. कारण ते इंडिया आम्ही नाव दिलं म्हणून तुमच्या डोक्यावर 14,000 कोटी रुपयाचा आता खर्च येणार आहे. कारण का आम्ही इंडिया नाव दिलं की आपलं इंडिया चांगलं नाव आहे, भारत आहोत, आमची ओळख आहे. तर आता इतके घाबरले आमचे विरोधक, ते आता भारत करायला बघतायत इंडियाचं नाव. पण ते करण्यासाठी 14,000 कोटी रुपये लागतील. माझी भारतीय जनता पक्षाला विनम्र विनंती आहे की पाहिजे तर आम्ही नाव भारत करतो, तुम्ही इंडियात सेवा, पण 14,000 कोटी आमच्या गरीब मायबाप जनतेचे नाव बदलण्यासाठी कृपा करून खर्च करू नका. कारण आपला देश गरीब आहे. 14,000 कोटी रुपयामध्ये सरसकट महाराष्ट्राची कर्जमाफी होईल या अडचणीच्या काळात. कशासाठी आहे ती सत्ता? ते फक्त सरकार आपल्या दारी, कोणाच्या दारी 1 कोटी रुपये का फक्त त्या पेंडॉलला लागतो माहिती आहे तुम्हाला? कुणासाठी तो खर्च करताय? शासन आपल्या दारी म्हणजे माझ्या दारात येऊन तुम्ही स्कीम दिली पाहिजे, कार्यक्रम घेऊन नाही 1 कोटी रुपये खर्च करू. त्याच्यामुळे माझा तर विरोध आहे त्या शासन आपल्या दारी. एवढ्या जाहिराती करतात कुणाच्या पैशावर? तुमच्या टॅक्स पेअरच्या पैशावर. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा गांभीर्याने आपण सगळ्यांनी विचार करूया. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.